नमस्कार, टॉप न्यूज मध्ये आपलं स्वागत. पाहणार आहोत दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा. प्रहार जनशक्ती पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष तुषार पुंडकर यांच्यावर शुक्रवारी रात्री अज्ञातांनी गोळीबार केला होता. आज सकाळी उपचारादरम्यान त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक बाब समोर आली. काल झालेल्या गोळीबारात पुंडकर गंभीर जखमी झाले होते. काल रात्रीपासून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. आज सकाळी त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती समोर आली. यामुळे परिसरात शोककळा पसरली. खोपोली येथे रस्ता रुंदीकरण करत असताना वृक्षतोड करण्याचे काम सुरू होते. त्यातलंच एक झाड ठेकेदाराने तोडलं आणि त्या झाडावर अनेक पोपटांची घरटी होती आणि या घरट्यात चिमुरडी पोपटांची पिल्ले होती. त्यातील 14 पिल्ले मृत्यूमुखी पडलेत. विकासाच्या नावाखाली निसर्ग संपत चाललाय याचा विचार होणं गरजेचं आहे. कालांतराने आपली घरटी निसर्ग अशाच प्रकारे उद्ध्वस्त करेल अशी भावना व्यक्त होते. अलिबाग तालुक्यातील रेवदंडा खाडीत खोल समुद्रात मासेमारी करायला गेलेल्या मच्छीमारांना पहाटेच्या सुमारास एक भला मोठा मासा आपल्या जाळ्यात अडकल्याचे आढळून आले. जाणकारांच्या मतानुसार हा मासा देवमुशी असून जवळपास याची लांबी 20 फूट असावी तर वजन 1500 किलोच्या आसपास असावे. पकडलेल्या माशास वन्यजीव अधिनियम अंतर्गत कारवाई होऊ शकते. परिणामी माशास खोल समुद्रात पुन्हा सुखरूप सोडून देण्यात आलंय. मात्र इतका भला मोठा मासा रेवदंडा खाडीत आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती. भारतीय संघातील सध्याच्या घडीचा आघाडीचा फिरकीपटू यजुवेंद्र चहल सध्या सुट्टीवर आहे. न्यूझीलंड विरुद्धच्या मर्यादित षटकांच्या मालिकेनंतर टीम इंडिया कसोटी मालिकेसाठी सज्ज झाली आहे. पण चहलचा कसोटी संघात सहभाग नाही आणि त्यामुळे त्याच्याकडे बराच फावला वेळ आहे. त्याचा तो टिकटॉक व्हिडिओ तयार करण्यात सदुपयोग करतोय. चहलचा एक नवा टिकटॉक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय. त्यात तो 2 मुलींसोबत डान्स करताना दिसतोय. आळंदीत महाराजाकडून विद्यार्थ्याला बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली. या मारहाणीत हा विद्यार्थी 7 दिवस बेशुद्ध झाला होता. माऊली ज्ञानराज कृपाप्रसाद आध्यात्मिक शिक्षण संस्थेत 10 फेब्रुवारीला हा धक्कादायक प्रकार घडला असून सध्या हा महाराज फरार आहे. विद्यार्थ्याला केलेली मारहाण लपवण्यासाठी विद्यार्थी आजारी पडल्याची थाप मारून त्याला पालकांच्या स्वाधीन केले. 7 दिवसानंतर म्हणजेच 19 फेब्रुवारीला जेव्हा मुलगा शुद्धीत आला तेव्हा त्याने घडलेला सगळा प्रकार सांगितलाय. पनवेलमध्ये नाईट क्रिकेट मॅचचे आयोजन करण्यात आलंय. या दरम्यान पंढरीनाथ फडके याने भर मैदानात हवेत गोळीबार करत एंट्री केल्याची घटना घडली आहे. त्याच्याकडे असलेल्या पिस्तुलातून हवेत गोळीबार केला असून जसजसे पंढरी फडके पुढे जात होते तसतसे ते गोळीबार करत होते. 4 राऊंड त्यांनी हवेत फायर केले. त्यावेळी त्यांच्यासोबत असलेल्या समर्थकाने त्यांच्यावर नोटाही उधळल्यात. पंढरीनाथ फडके हे पूर्वाश्रमीचे शेकापचे नेते आहेत. मध्यंतरी त्यांच्यावर खुनाचा गुन्हाही दाखल केला होता. त्यानंतर त्यांनी भाजपशी हातमिळवणी केली. या सर्व प्रकरणी फडके याला खारघर पोलिसांनी अटक केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकतीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यानंतर राजकीय वर्तुळात अनेक चर्चा रंगू लागल्यात. काँग्रेस नेत्यांनी या भेटीवर तिखट प्रतिक्रिया दिली असून भाजप नेत्यांनी मुख्यमंत्र्यांची पाठ थोपटली आहे. दोन्ही भाऊ भांडून जरी वेगळे राहत असले तरी नातं काही संपत नाही. उद्धव ठाकरे आता स्वतः निर्णय घेण्याचं धाडस करतायत असा टोला चंद्रकांत पाटील यांनी मारलाय. तर सत्ता टिकवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांबरोबरच सोनिया गांधींचीही भेट घेतली असा टोला सुधीर मुनगंटीवार यांनी लगावलाय. बॉलिवूडमधील लोकप्रिय गायक मीका सिंगच्या मॅनेजरने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. या मॅनेजरचे नाव सौम्या सोयब खान असे आहे. गेल्या काही दिवसांपासून ती मीकाच्या स्टुडिओमध्ये काम करत होती. या प्रकरणी सध्या पोलीस चौकशी करत आहेत. वर्सोवा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना 2 फेब्रुवारी रोजी घडली आहे. सौम्या या 28 वर्षीय महिलेने झोपेच्या गोळ्यांचा ओव्हरडोस घेतल्याने स्टुडिओमध्ये तिचा मृत्यू झालाय. मात्र अद्याप तिच्या आत्महत्येचे कारण समोर आलेले नाही. तर हा होता दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा. अधिक बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आमच्या फेसबुक पेजला आणि वेबसाईटला अवश्य भेट द्या. सविस्तर बातम्यांसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. पाहत रहा महाराष्ट्र न्यूज 24.